नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिक डिस्कस करायला घेतलेला आहे तो आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइड्स। मागील व्हिडिओ मध्ये आपण फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइड जी आहे ती आपण डिस्कस केली, दैट इज अल्किलेशन ऑफ अमोनिया और अमोनोलिसिस। त्या प्रोसेस मध्ये आपण तिन्ही टाईपचे अमाइन जे आहेत ते तिथे प्रिपेअर केले, कारण आपल्याला तिथे मिक्सचर भेटत आहे, मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन ऍज वेल ऍज क्वार्टरनरी अमोनियम सॉल्ट। जी सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन आपल्याला दिलेली आहे, त्या मेथडचं जे नेम आहे ते आहे गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस। दिस नेम इज गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस। या प्रोसेस मध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय करायचं आहे, तर जो थॅलेमाइड आहे त्याची आपल्याला रिएक्शन इथे करायची आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत। अल्कोहोलिक सोल्युशन आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं घेणार आहे, तर आपल्याला पहिला जो प्रॉडक्ट इथे भेटतो तो भेटतो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड। नंतर हा जो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड जो आहे त्याची आपण रिएक्शन करणार आहे अल्किल हलाइड किंवा बेंझिल हलाइड सोबत। अल्किल हलाइड किंवा बेंझिल हलाइड सोबत जेव्हा तो रिएक्ट होतो, इथे आपण रिएक्शन घेऊ अल्किल हलाइडची, तर जेव्हा तो अल्किल हलाइड सोबत पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड जेव्हा रिएक्ट होतो तेव्हा आपल्याला इथे एक प्रॉडक्ट भेटतो। सेकंड स्टेप मधलं हे प्रॉडक्ट आपण इथे म्हणू, दॅट इज एन अल्किल थॅलेमाइड। जो प्रॉडक्ट आपल्याला भेटेल तो कुठला, तर एन अल्किल थॅलेमाइड। नंतर हा जो एन अल्किल थॅलेमाइड जो आहे फायनली हा आपण रिएक्ट करतो ऍक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोऑक्साईड सोबत। हायड्रोलिसिस प्रोसेस जी आहे ती आपण इथे करतो आणि आपल्याला जो आपला मेन प्रॉडक्ट भेटतो तो आहे प्रायमरी अमाइन। या मेथड मध्ये जो प्रॉडक्ट आपण फॉर्म करत आहे तो कुठला आहे, तर प्रायमरी अमाइन जो आहे तो आपल्याला इथे भेटतो। आणि सोबत काय भेटतो, तर डायसोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड जो आहे तो आपल्याला इथे ऍज अ प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे भेटतो ऍज अ बाय प्रॉडक्ट म्हणून। बट आवर इम्पॉर्टंट प्रॉडक्ट इज प्रायमरी अमाइन। आता थॅलेमाइड पासून हा जो प्रायमरी अमाइन जो आहे जे आपण आता डिस्कस केलं तो कसा फॉर्म करायचा, तर फर्स्ट स्टेप मध्ये ऍक्च्युअली काय होते, तर हा जो आपला थॅलेमाइड आहे याची रिएक्शन जी आहे ती आपण इथे करणार आहे अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड। अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत याची रिएक्शन होते। काय होते ऍक्च्युली, तर हा जो के वन ओ एच आहे याच्यातला के जो आहे तो या हायड्रोजनला जो आहे तो डिस्प्लेस करतो आणि तो नायट्रोजनला अटॅच होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट भेटते। अशा टाईपचा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे भेटतो, याला आपण म्हणणार पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड। दिस इज अवर प्रॉडक्ट, दॅट इज पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड, तो या ठिकाणी भेटते आणि वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो रिमूव्ह होतो। सो ही रिएक्शन थ्री स्टेप मध्ये होत आहे। पहिली स्टेप जी आहे ती अशा प्रकारे इथे होत आहे की जो थॅलेमाइड आपण जो इथे घेतलेला आहे हा थॅलेमाइड जो आहे तो रिएक्ट होत आहे। कशासोबत रिएक्ट होत आहे, तर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रोऑक्साईड। सो थॅलेमाइड गेट रिएक्ट विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रोऑक्साईड। इन दॅट केस नायट्रोजन हायड्रोजन प्रोटॉन गेट रिमूव्ह, एच पॉझिटिव्ह जो आहे तो इथे आपण रिमूव्ह करत आहे आणि त्याची जागा कोण घेत आहे, तर के पॉझिटिव्ह। आणि आपल्याला जो प्रॉडक्ट या ठिकाणी भेटतो तो प्रॉडक्ट आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेमाइड। दिस इज अवर प्रॉडक्ट।
in case of Gabriel thalamide synthesis in first step. The second step मध्ये काय करणार आहे आपण? हा जो फर्स्ट स्टेपचा जो प्रॉडक्ट आपल्याला भेटलेला आहे, कुठला प्रॉडक्ट भेटलेला आहे? तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड जो आपल्याला इथे भेटलेला आहे. त्याची जी रिएक्शन आहे ती सेकंड स्टेप मध्ये आपण कशासोबत करणार आहे? तर अल्किन हलाइड सोबत जी आहे ती रिएक्शन जी आहे ती इथे आपण करणार आहे आर वन एक्स सोबत. आपण इथे रिएक्शन करणार आहे आर वन एक्स सोबत. रिएक्शन करताना ऍक्च्युली काय होते की अल्किल हलाइड मधला आर आणि एक्स मधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि हा आर जो आहे या के पॉझिटिव्हला इथे डिस्प्लेस करतो, सबस्टिट्यूट करतो आणि नायट्रोजन सोबत अल्किल ग्रुप जो आहे तो बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो इथे भेटतो. अल्किल थॅलिमाइड प्रॉडक्ट आपल्याला इथे सेकंड स्टेप मध्ये भेटत आहे त्याचं नेम आहे एल अल्किल थॅलिमाइड. काय केलं आपण? तर जो फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जो प्रॉडक्ट भेटला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड त्याची रिएक्शन आपण इथे केली. कशासोबत केली? तर आर बॉन्ड एक्स सोबत आपण इथे रिएक्शन जी आहे ती प्रोसिड केली अल्किल हलाइड सोबत. आणि काय होतं या ठिकाणी? तर अल्किल हलाइड मधला अल्किल ग्रुप जो आहे तो ऍड होतो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड मध्ये आणि के पॉझिटिव्ह जो आहे तो रिमूव्ह होतो. हा जो के पॉझिटिव्ह आहे हा हलाइड सोबत रिएक्ट होतो आणि आपल्याला इथे के एक्स ऍज ए बाय प्रॉडक्ट भेटते. सो इथे के एक्स जे आहे ते रिमूव्ह होत आणि आपल्याला भेटतो एल अल्किल थॅलिमाइड. अच्छा टाइपचा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे जो आहे तो भेटत आहे. याची फायनल स्टेप किंवा थर्ड स्टेप जी आहे ते आता आपण इथे पाहू. थर्ड स्टेप मध्ये काय होते ऍक्च्युली? तर हा जो सेकंड स्टेप मध्ये आपल्याला जो काही प्रॉडक्ट भेटला दॅट इज एल अल्किल थॅलिमाइड त्याची रिएक्शन आपण करणार आहे ऍक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड सोबत. एक्वियस सोल्यूशन ऑफ सोडियम हायड्रोक्साइड सोबत हा एल अल्किल थॅलिमाइड जो आहे तो रिएक्ट होते आणि इथे आपल्याला पहिला जो प्रॉडक्ट भेटतो तो भेटतो डाय सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. आणि ज्यासाठी ही रिएक्शन आपण करत आहे तो आपला एक इम्पॉर्टंट प्रॉडक्ट भेटतो तो म्हणजे प्रायमरी अमाइन. तर रिएक्शन काय होते? तर हा जो सेकंड स्टेप मध्ये आपल्याला जो प्रॉडक्ट भेटलेला आहे तो आपण इथे लिहू. एन अल्किल थॅलिमाइड जो आहे त्याची रिएक्शन आपण करणार आहे ऍक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड सोबत. ऍक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड सोबत आपण रिएक्शन करणार आहे एन अल्किल थॅलिमाइडची जो आपला सेकंड स्टेपचा प्रॉडक्ट आहे. आणि इथे जो काही पहिला प्रॉडक्ट आपल्याला भेटतो याआधी सांगितलं मी तुम्हाला की जो पहिला प्रॉडक्ट भेटत आहे तो आहे डाय सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. हा आपला पहिला प्रॉडक्ट डाय सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड हा आपला पहिला प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे भेटतो. थॅलिक ऍसिड जे आहे ते आपण थोडस बाजूला इथे डाय सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड असा आपला पहिला प्रॉडक्ट भेटतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉडक्ट ज्यासाठी आपण ही रिएक्शन करत आहे तो आपल्याला इथे भेटतो दॅट इज आर बॉन्ड एन एच टू म्हणजेच आपला प्रायमरी अमाइन. सो अशा रीतीने आपण बाय युझिंग गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आपण इथे प्रिपेअर केला अमाइन.
कुठला अमाइन प्रिपेयर केला तर प्रायमरी अमाइन जो आहे तो आपल्याला इथे भेटला. हा जो प्रायमरी अमाइन जो आहे तोच आपल्याला इथे भेटतो. बाय यूजिंग दिस मेथड वी आर नॉट एबल टू प्रिपेयर सेकंडरी अमाइन्स एज वेल एज टर्शियरी अमाइन्स. त्याचं रिझन काय तर ओव्हर अल्किलेशन जे आहे ते आपण इथे अवॉइड करतो. तसेच या रिएक्शनने आपण अरिल प्रायमरी अमाइन्स जे आहेत लाईक एनिलीन ऑर टोलिडीन हे आपण इथे प्रिपेअर करत नाही आहे किंवा करू शकत नाही. कारण काय तर अरिल हलाइड्स जे आहेत ते थॅलिमाइड आयन सोबत जे आहे ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन जे आहे ते इथे करू शकत नाहीत. त्यामुळे आपण जे आहे इथे अरिल प्रायमरी अमाइन सुद्धा प्रिपेअर करत नाही. तर ही झाली आपली मेथड दॅट इज गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. इन दिस मेथड वी आर एबल टू प्रिपेअर ओनली प्रायमरी अमाइन्स. या मेथडने आपण काय प्रिपेअर केलं तर प्रायमरी अमाइन जे आहे ते इथे प्रिपेअर केले. नाउ द थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन फॉर यू दॅट इज ऑफमन ब्रोमामाइड रिएक्शन और इट इज ऑल्सो नोन एज ऑफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. काय करायचं या रिएक्शन मध्ये? तर या रिएक्शन मध्ये सुद्धा आपण फॉर्म करणार आहे प्रायमरी अमाइन्स. अल्किल अमाइन किंवा अरिल अमाइन जे आहेत ते प्रायमरी टाईपचे जे आहेत ते आपण इथे प्रिपेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर अमाइड जे आहे त्यांची रिएक्शन आपण इथे करणार आहे ब्रोमिन सोबत. आणि जेव्हा ब्रोमिन सोबत रिएक्शन आपण अमाइडची करतो इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे त्याचं ऍक्विअस सोल्युशन किंवा अल्कोहोलिक सोल्युशन जे आहे ते आपण इथे घेणार आहे. आणि अमाइड जो आहे तो ब्रोमिन सोबत इथे रिएक्ट होतो सोडियम हायड्रॉक्साईडच्या ऍक्विअस किंवा अल्कोहोलिक सोल्युशनच्या प्रेझेन्समध्ये. आणि आपल्याला इथे भेटतात प्रायमरी अमाइन्स अलॉंग विथ सम बाय प्रॉडक्ट. सो रिएक्शन काय होते इथे? तर रिएक्शन जर आपण जर पाहिले तर अमाइड आपण घेतला आर बॉन्ड सीओ बॉन्ड एनएच टू. याची रिएक्शन आपण करत आहे बी आर टू सोबत दॅट मीन्स ब्रोमिन सोबत. सो व्हेन अमाइड गेट रिएक्ट विथ ब्रोमिन इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक ऑर ऍक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड there is a formation of primary amine. Here the formation of primary amine takes place. इथे प्रायमरी अमाइन जो आहे तो आपल्याला इथे भेटतो अलॉंग विथ सम बाय प्रोडक्ट लाईक सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम ब्रोमाइड दॅट इज NaBr अँड वॉटर. सो अशा टाईपचे बाय प्रोडक्ट सुद्धा इथे फॉर्म होतात. बट आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्रोडक्ट काय तर आपल्याला इथे भेटत आहे प्रायमरी अमाइन. त्याचं एक एक्झाम्पल आपण इथे पाहू. आपल्याला जर इथेनामाइन जर इथे प्रिपेअर करायचं असेल इथेनामाइन मीन्स CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 तर त्यासाठी जो अमाइड आपल्याला इथे घ्यावा लागेल तो आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CO बॉन्ड NH2 दॅट इज प्रोपॅनामाइड. सो प्रोपॅनामाइड जो आहे त्याची रिएक्शन आपण करणार आहे ब्रोमिन सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ऍक्विअस ऑर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. प्रोपॅनामाइड रिएक्ट विथ ब्रोमिन इन द प्रेझेन्स ऑफ ऍक्विअस ऑर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ इथेनामाइन. इथेनामाइन जो आहे तो इथे फॉर्म होतो दॅट इज CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 अलॉंग विथ बाय प्रॉडक्ट दॅट इज Na2CO3 अलॉंग विथ NaBr अँड H2O. रिएक्शन काय आहे इथे? तर CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CO बॉन्ड NH2 दॅट इज प्रोपॅनामाइन रिएक्ट विथ Br2 दॅट इज ब्रोमिन अलॉंग विथ 4 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. देअर इज अ फॉर्मेशन ऑफ इथेनामाइन दॅट इज CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 प्लस सम बाय प्रोडक्ट लाईक Na2CO3 NaBr अँड H2O. अशा प्रकारे ही रिएक्शन जी आहे ती इथे कम्प्लीट होते. सो या एक्झाम्पलमध्ये आपण जर पाहिलं तर इथेनामाइन जो आहे तो आपण इथे फॉर्म केला.
त्यासाठी आपण जो रिएक्टंट इथे घेतला जो अमाइड इथे घेतला तो आहे प्रोपेनामाइड दैट इज प्रोपेनामाइड प्रोपेनामाइड चं स्ट्रक्चर जर पाहिलं इथे तर इट कंटेन 1, 2, 3 थ्री कार्बन आहे जो रिएक्टंट प्रोपेनामाइड इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन कार्बन ऍटम जे आहेत ते इथे प्रेझेंट आहे आणि जो प्रॉडक्ट आपल्याला भेटला दैट इज इथेनामाइड इट कंटेन 1 and 2 दैट मीन्स टोटल 2 कार्बन ऐटम सो रिएक्टर टू प्रोडक्ट इथे चेंज काय झाला कार्बन चेन मध्ये तर कार्बन चेन डिक्रीज बाय 1 कार्बन ऐटम जो अमाइड आपण इथे घेतला त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असलेला अमाइन जो आहे तो या रिएक्शन मध्ये नेहमी फॉर्म होणार म्हणूनच या रिएक्शनला आपण इथे म्हणतो हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन दॅट्स वाय दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ऍज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन का असं आपण या रिएक्शनला म्हणत आहे वाय दिस रिएक्शन इज कॉल्ड ऍज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन इट इज ओनली बिकॉज द प्रॉडक्ट which is formed is contain one carbon less than the reactant amide the product amine ithe form hota hai tyachyamadhe ek carbon jo ahe to aplyala kami disel as compared to the reactant amide that's why it is called hoffman bromamide degradation reaction ya reaction ne apan aryl amide sudha form karu shakto so apan aniline jo ahe to ithe form karu सो एनिलीन फॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जो रिएक्टंट इथे घ्यावा लागेल तो आहे बेंझामाइड सो बेंझामाइडची रिएक्शन आपण करणार आहे ब्रोमिन सोबत इन द प्रेझेन्स ऑफ एक्वियस और अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सो जेव्हा बेंझामाइड जो आहे तो रिएक्ट होतो ब्रोमिन सोबत इन द प्रेझेन्स ऑफ एक्वियस और अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एनिलीन C6H5 what NH2 aniline जो है तो इसे form होता है along with by product like sodium carbonate, sodium bromide and water. So अच्छा टाइप की reaction क्या है तो इसे आपने लगा होता ना दिस्ते। पर जिसका इतर आपन या ठिकाने aryl amine सुधा form कर सकते aniline सर के। So this is our third method of preparation of amine that is Hoffman bromamide reaction or Hoffman bromamide degradation reaction. Next method of preparation of amine is Mendius reduction. Mendius reduction ही एक reaction जी आहे ती आपल्याला दिलेली आहे for the preparation of amines. यामध्ये आपण काय करणार आहे तर अमाइन्स जे आहे ते आपण प्रिपेअर करणार आहे अल्किल सायनाइड्स पासून किंवा सायनाइड्स पासून सो अल्किल सायनाइडचं रिडक्शन आपण करणार आहे बाय युझिंग रिड्युसिंग एजंट लाईक सोडियम और इथेनॉल आणि सोडियम किंवा इथेनॉल यूज करून जेव्हा आपण अल्किल सायनाइड्सचं रिडक्शन करतो तेव्हा आपल्याला करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्किल अमाइन्स जे आहेत ते या ठिकाणी भेटतात सो प्रायमरी अमाइन्स आर फॉर्म बाय रिडक्शन ऑफ करस्पॉन्डिंग सायनाइड्स बाय युझिंग रिड्युसिंग एजंट लाइक सोडियम और इथेनॉल सो व्हाट हॅपन इन दिस केस रिएक्शन काय होते इथे तर अल्किल सायनाइड जो आहे दॅट इज आर बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड एंड गेट रिड्यूस बाय using reducing agent like sodium or ethanol they provide hydrogen for reduction here and there is a formation of primary amine takes place that is R bond CH2 bond NH2 it is primary amine jo ahe to it is form hota alkyl cyanide pasun so alkyl cyanide pasun apan ya reaction madhe form kela primary amine yacha ek example sudha aplyala ithe pahata yel ऍसिटो नायट्राइल आपण इथे घेतला सो ऍसिटो नायट्राइल मध्ये आपण जर पाहिलं तर काय दिसते इथे तर CH3 बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड N असा हा ऍसिटो नायट्राइल आहे त्याच्या अल्किल ग्रुप मध्ये आपल्याला दिसते इथे 1 कार्बन आहे इट
contain one carbon atom. It get reduced by using reducing agent like sodium or ethanol. So sodium or ethanol cha presence madhe hi reduction process jya ji perform hote. And yaha CH3 bond C triple bond N jo hai acetonitrile. It get converted into CH3 bond CH2 bond NH2. कशा मध्ये कन्वर्ट होता है तो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 दैट मीन्स इथिल अमाइन मध्ये जो आहे किंवा इथेन अमाइन सुद्धा आपण याला म्हणतो त्याच्यामध्ये तो कन्वर्ट होता है. आता इथे जर आपण जर पाहिलं तर इथिल अमाइन कंटेन इथिल ग्रुप दैट मीन्स इट्स अल्किल ग्रुप कंटेन टू कार्बन एटम. आणि जो रिएक्टंट आपण घेतला होता अल्किल सायनाइड दैट इज मिथिल सायनाइड आपण इथे याला म्हणू इट कंटेन ओनली वन कार्बन एटम. That means जो प्रोडक्ट आपल्याला इथे भेटला त्याच्या कार्बन चेन मध्ये आपण जर पाहिलं तर एक कार्बन जो आहे तो इनक्रीज झालेला दिसतो कशापेक्षा तर जो रिएक्टंट आपण यूज केलं त्यापेक्षा. दॅट मीन्स वेन अल्किल सायनाइड गेट कन्वर्टेड इन टू प्रायमरी अमाइन देर इज अ इनक्रीज ऑफ वन कार्बन ऐटम इन अल्किल चेन ऑफ प्राइमरी अल्किल अमाइन्स. हे लक्षात ठेवायचं इथे एक कार्बन जो आहे तो आपल्याला तिथे इनक्रीज झालेला दिसतो अल्किल चेन ऑफ प्राइमरी अमाइन्स. सो हे असं का होते तर ऍक्च्युअली सायनाइड्स जनरली आपण अल्किल हलाइड्स पासून फॉर्म करतो तर अल्किल हलाइड मधला आपण कन्वर्ट करतो कशामध्ये तर अल्किल सायनाइड्स मध्ये आणि नंतर हे अल्किल सायनाइड जे आहे ते अल्किल अमाइन मध्ये आपण कन्वर्ट करतो. तर अशा टाइपचं कन्वर्जन करताना इथे आपल्याला दिसते की एक कार्बन जो आहे तो इथे इनक्रीज झालेला आहे. देन इथे आपण जर पाहिलं तर अरिल नायट्राइलचं सुद्धा कन्वर्जन जे आहे ते आपल्याला इथे करता येते अरिल अमाइन्स मध्ये बाय द रिडक्शन प्रोसेस. दॅट मीन्स अरिल नायट्राइल ऑल्सो गेट रिड्यूस टू अरिल अमाइन्स. एक सिंपल एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे दॅट इज फिनिल ऍसिटो नायट्राइल इट्स अनदर नेम इज फिनिल इथेन नायट्राइल. तो आपण इथे घेतला C6H5 बॉन्ड CH2 बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N गेट रिड्यूस बाय युजिंग रिड्यूसिंग एजंट लाइक सोडियम और इथेनॉल. तो सोडियम आणि इथेनॉलच्या प्रेझेन्स मध्ये हा जो फिनिल ऍसिटो नायट्राइल आहे किंवा फिनिल इथेन नायट्राइल आहे तो कन्वर्ट झाला कशामध्ये तर C6H5 दॅट मीन्स फिनिल रिंग बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 मध्ये दॅट मीन्स बीटा फिनिल इथिल अमाइन. याला आपण काय म्हणणार आहे बीटा फिनिल इथिल अमाइन. बीटा पोझिशन ला फिनिल रिंग आहे हा अल्फा कार्बन ऍटम बीटा कार्बन ऍटम सो बीटा ला फिनिल रिंग प्रेझेंट आहे म्हणून याला आपण म्हणणार बीटा फिनिल इथिल अमाइन किंवा त्याचं अनदर नेम दिलेलं आहे दॅट इज टू फिनिल इथेनॉल अमाइन. इट्स हाय पीएसी नेम इज टू फिनिल इथेनॉल अमाइन. सो ही आहे मेंडियस रिडक्शन प्रोसेस. या प्रोसेस मध्ये आपण काय केलं तर प्रायमरी अमाइन जे आहे ते फॉर्म केले कशापासून तर सायनाइड्स पासून. दोन्ही टाइपचे प्रायमरी अमाइन जे आहे या मेंडियस रिडक्शन मध्ये आपल्याला फॉर्म करता येतात प्रायमरी अल्किल अमाइन्स किंवा मग प्रायमरी अरिल अमाइन सुद्धा आपण इथे फॉर्म करू शकतो. सो दिस इज ओव्हरऑल अवर फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज मेंडियस रिडक्शन.